या बातमीचे प्रायोजक आहेत प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड जळगावचे प्लांटो कृषी तंत्र खर्च कमी आणि भरघोस उत्पन्नाची हमी. नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाही. कोरोना संदर्भात अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अनेक व्यवसाय सध्या सुरू झालेले आहेत, मात्र खाजगी शिकवणी वर्ग मागील वर्षभरापासून बंदच आहेत. या शिकवणी वर्गात शिकवणारे शिक्षक हे अगोदरच बेरोजगार असून वर्षभरापासून शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे उदरनिर्वाहाबरोबरच क्लासेसचे भाडे, वीज बिलांचा भरणा आदी समस्यांचा सामना त्यांना करावा लागत आहे. शिवाय आगामी काळ परीक्षांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोरोनाचे नियम व अटीचे पालन करून खाजगी शिकवणी वर्ग सुरू करण्याची मागणी कोचिंग क्लास असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पात्रा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. पात्रा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार, मी प्राध्यापक पंकज कुमार बांडे, वाशिम खाजगी कोचिंग क्लासेस जिल्हाध्यक्ष. आज या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे की मागील जवळपास 365 दिवस आज होत आहेत, म्हणजे एक वर्ष होत आहे कोचिंग क्लासेस संपूर्णतः बंद आहे. आमचा पूर्णच्या पूर्ण जो परिवार चालतो किंवा जे काही या ठिकाणी आपण जगतो ते कोचिंग क्लासेसच्या आधारावरच या ठिकाणी जगतो. महाराष्ट्रातील जवळपास 10,000 कोचिंग क्लासेस व वाशिम जिल्ह्यातील जवळपास 300 कोचिंग क्लासेस आज पूर्णतः मागील एक वर्षापासून बंद आहेत. या ठिकाणी वेळोवेळी कलेक्टर साहेबांना व प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी कोचिंग क्लासेस चालू करण्यात आलेले नाहीत. तरी आम्ही या ठिकाणी परत एकदा विनंती करतो की आपण जे काही नियम व अटी या ठिकाणी देसाल त्या नियम व अटीच्या आधारावर आम्ही कोचिंग क्लासेस चालवायला तयार आहोत. पालकांचे हमीपत्र घ्यायला या ठिकाणी आम्ही तयार आहोत. पालकांचे हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी जरी करायची असेल तर ती देखील आम्ही या ठिकाणी करून शिक्षकांचीही या ठिकाणी चाचणी करून आपण या ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवायला तयार आहोत. अजूनही काही नियम व अटी जर आम्हाला प्रशासनाने कळवल्या तर त्या देखील त्याचे पालन करून देखील आम्ही या ठिकाणी क्लासेस चालवायला तयार आहोत. एका बेंचवर एक विद्यार्थी झिगझॅग पद्धतीने बसवून कोचिंग क्लासेस चालवायला तयार आहोत. पण आता जर कोचिंग क्लासेस चालले नाहीत तर जगण्याचा जो मार्ग आहे तोच या ठिकाणी कठीण झालेला आहे. तरी आम्ही प्रशासनाला व या ठिकाणी कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला कोचिंगची परवानगी देण्यात यावी. ज्या प्रकारे बस रेल्वे सुविधा 25 लोकांना आपण परवानगी दिलेली आहे, सभेला आपण 25 लोकांची जवळपास परवानगी दिलेली आहे, त्याच प्रकारची परवानगी या ठिकाणी आम्हाला देखील देण्यात यावी व कोरोनाच्या नियम वाटी सांगून आम्हाला देखील कोचिंग क्लासेस चालू करण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात यावी अशी आम्ही आपणास विनंती करतो. मी अतुल कुमार वाळे, अध्यक्ष वाशिम तालुका कार्यकारिणी खाजगी कोचिंग क्लास असोसिएशन. मी या द्वारे मुद्दा मांडू इच्छितो की गेल्या एक वर्ष झाले आमचे क्लासेस बंद आहे. आमचे परिवार तसेच आमच्यावर अवलंबून असणारे इतर कर्मचारी त्यांचे परिवार यांची उपजीविका चालवणे कठीण झालेले आहे. तसेच गेले एक वर्ष झाले विद्यार्थ्यांचा कोणताही अभ्यासक्रम हा सुरळीत प्रकारे होऊ शकत नाही. इथे इंटरनेटच्या सुविधा व्यवस्थित नाही आहे. मुलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे नाही आहेत. दर महिन्याला रिचार्ज करण्यासाठी पैसे नाही आहेत. असं असतानासुद्धा आम्ही कसं तरी प्रयत्न करत आहे पण ते प्रयत्न अपुरे पडत आहेत. तर आमची असं निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांना की त्यांनी आम्हाला मर्यादित स्वरूपात का होईना पण कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यासाठी त्यांच्या ज्या काही अटी असतील त्या आम्हाला मान्य आहेत. फक्त म्हणजे कसं विद्यार्थ्यांचं आता परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. बस आज एक महिनाच राहिला म्हटलं तरी चालेल. तर एक महिन्यामध्ये आम्हाला जी काही त्यांची थोडीफार तयारी करून घेता येईल आणि त्यांचा म्हणजे अर्थात जो काही अभ्यासातला आलेख आहे तो वाढवण्यासाठी मदत करता येईल तेवढे प्रयत्न करण्यासाठी आम्हाला ही संधी देण्यात यावी अशी या निवेदनातून आम्ही मागणी केलेली आहे.